हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलंस. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ॲडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिसांचे रूट मार्च. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करा. DYSP रत्नाकर नवले, येणारा गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा या दृष्टिकोनातून सांगली पोलीस दलामार्फत आज जत शहरांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक उदय डुबुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, विनोद कांबळे, PSI घोडके, सांगली पोलीस दलातील नाईट कंट्रोल दल तसेच शासनाचे इतर उपविभाग यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी व होमगार्ड या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते. येणाऱ्या गणेशोत्सव काळात महाराष्ट्र सरकारने कोविडच्या अनुषंगाने घालून दिलेल्या परिपत्रकानुसार व नियमावलीनुसार सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी त्या नियमांचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी केले आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाची राईट कंट्रोल पार्टी तसेच शासनाचे इतर विभाग हे सुद्धा सहभागी होते आणि जत विभागामधला संपूर्ण बंदोबस्त हजर होता. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगानं नागरिकांना हेच आवाहन करतो की महाराष्ट्र सरकारनं कोविडच्या अनुषंगानं जी नियमावली दिली आहे त्या नियमावलीचं आणि परिपत्रकाचं संपूर्ण पालन करून नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करावा. जोकेश आदाटे, जत.